नमस्कार, मी राजेंद्र तिडके। झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। 5 राज्यांमध्ये 7 टप्प्यात विधानसभा निवडणुका। 10 फेब्रुवारीला यूपी पासून सुरुवात, तर 10 मार्चला सर्व राज्यांचे निकाल। पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुकीबद्दल चट्टोपाध्याय आणि फिरोजपूरचे एसएसपी यांना हटवले। राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, नाईट कर्फ्यूची घोषणा, 15 फेब्रुवारी पर्यंत शाळा कॉलेज राहणार बंद। भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबियांसह जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल। देशात गेल्या 24 तासात 1.41 लाख नवीन कोरोना बाधितांची भर, सर्वाधिक 40,925 रुग्ण महाराष्ट्रात। राज्य हळूहळू तिसऱ्या लाटेच्या उच्चांकाकडे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे दक्षतेचे आवाहन। मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेवर बुधवारी सुनावणी, सरकारने पूर्ण क्षमतेने लढावे, विनोद पाटील यांची आग्रही मागणी। आणि कोल्हापुरात 5 कोटीहून अधिक किमतीच्या आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक, 31 गाड्या जप्त। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई करण्यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या ताफ्यात 3 हायड्रोलिक ब्रूमर मशीन दाखल झाल्या आहेत। हायड्रोलिक ब्रूमरच्या वापराने शहरातील रस्ते धूळमुक्त होणार आहेत। या मशीनद्वारे शहरातील रस्ते साफसफाई कामास सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील नागरिकांना सार्वजनिक रस्त्यांवरील धुळीचा त्रास मागील अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे, त्यामुळे नागरिकांतून वारंवार स्वच्छतेची मागणी होत होती। या मागणीनुसार बीड शहर स्वच्छ आणि धूळमुक्त करण्यासाठी बीड नगर परिषदेच्या माध्यमातून 3 अद्ययावत हायड्रोलिक ब्रूमर यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत। नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी याबाबतची माहिती दिली। ते मशीन आणि एकच नाही तर 3 मशीन आणि पुन्हा हँड टू हँड असे 5 मशीन आम्ही मागवणार आहेत, जेणेकरून असं हे केलं तर प्लॅस्टिकचं जे आहे कागदं वगैरे ते सगळ्या मशीनने ओढले जाते। तर बीड शहरासाठी स्वच्छता, पाणी पुरवठा, विद्युत विभाग हे सगळ्या ह्याच्यासाठी जे काम आवश्यक आहे ते आपण पूर्ण करतो। आणि आज महिला बचत गटासाठी अतिशय आवश्यक असणारा हा प्रकल्प, आता त्याचा उल्लेखही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये केलेला आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। चौसाळा येथील महम्मद अनीस यांच्या मिलन इलेक्ट्रिक दुकानाच्या शटरचा कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील 90,000 रुपयांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी मोहम्मद अनीस यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सर्वत्र गुटखा विक्री राजरोसपणे सुरू असून जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे। या अनुषंगाने सौंदाणा तालुका अंबाजोगाई येथे गोविंद संदीपान उंद्रे वय 23 याच्या राहत्या घराच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये 3,29,620 रुपये किमतीचा विविध प्रकारचा गुटखा साठा करून ठेवलेला आढळून आला। या प्रकरणी आरोपीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आदींनी केली। या प्रकरणाचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत। मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलिसाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर चक्क पोलिसाची पत्नी आणि पोटच्या मुलीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हत्या झालेल्या पोलिसाचे नाव प्रकाश बोरशे असे आहे। या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून ज्योती आणि भाग्यश्री बोरशे यांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सुनील गवळी यांनी दिली। ही हत्या घरगुती वादातून झाली असल्याची माहिती मिळते आहे। निवडणूक आयोगाने शनिवारी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत। उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्ये 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। त्याची सुरुवात उत्तर प्रदेशातून 10 फेब्रुवारीपासून होणार आहे। सर्व राज्यांच्या निवडणुकांचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत। कोरोना दरम्यान 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कडक प्रोटोकॉलचे पालन केले जाईल असे निवडणूक आयोगाने सांगितले। दिनांक 15 जानेवारीपासून रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही।
व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल असेही सांगण्यात आले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा विस्फोट सुरूच आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात खबरदारी म्हणून टेस्ट वाढवण्यात येत आहेत. बीड जिल्ह्यात आज आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या 1737 अहवालात एकूण 26 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 4, आष्टी 1, बीड 10, धारूर 2, गेवराई 1, केज 2, माजलगाव 1, परळी 3, शिरूर 2 इत्यादी रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आणि कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.